नमस्कार, मी मंजरी कपडेकर। मंजरी रेसिपी मध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला असं एक छान पौष्टिक पण थोडासा वेगळा प्रकार शिकवणार आहे की जे आपले रव्याचे कबाब मी त्याला म्हटलेलं आहे। हे रव्याचे रव्याचं आपण नेहमी उपीट करतो किंवा त्याचे आपण धिरडी करतो, शिरा करतो, पण रव्याचे कबाब हा खूप वेगळा प्रकार आहे। तर चला मग आपण त्यासाठी काय साहित्य लागतं बघूया। आता ह्या रव्याच्या कबाबसाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा, त्याला आपण घेणार आहोत दीड वाटी दूध, त्यानंतर बटर एक टेबल टीस्पून साधारण, चवीपुरतं मीठ आहे। इथं आपण बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घेतलेलं आहे, त्यासोबत आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरे एक टीस्पून, कोथिंबीर आणि तेल, एवढं साहित्य वापरून आपल्याला हे कबाब करायचं आहे। आता आपण काय करूया, पहिल्यांदा आपल्याला रव्याची उकड काढायची आहे, तर त्यासाठी आपण एक भांडं घेऊया। त्याच्यात आपण हे जे एक कप रव्याला आपण दीड कप इथं आपण दूध घेतलेलं आहे, तर ते दूध आपण ह्याच्यात ओतूया। दुधाला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। आता दुधाला आपल्या उकळी आलेली आहे बघा। आता याच्यात आपल्याला घालायचे आहे जिरे एक टीस्पून। इथे जिरे आपल्याला भाजायची गरज नाही आहे। आता याच्यात आपण घालायचा आहे रवा। आपण जो घरी नेहमी उपीटासाठी रवा घेतो तोच आपण इथे घेतलेला आहे। छान हे एकजीव झाले। आता जशी आपण तांदळाची उकड काढतो मोदक करण्यासाठी म्हणा किंवा तांदळाच्या भाकरी करण्यासाठी जशी उकड काढली जाते, तशी थोडक्यात आपल्याला इथं दुधामध्ये रव्याची उकड काढायची आहे। आता हे आपण झाकून एक वाफ घेऊन घेऊया। गॅस मंद ठेवायचा आणि 2 मिनिट आपण त्याला वाफवून घेऊया। आता बघा रव्याला आपल्या छान वाफ आलेली आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे खूप कोरडं झाले बघा। आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे थोडंसं बटर। आता हे थोडं कोमट करून घेऊया आणि मग आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून गार करून घेऊया। गरम असतानाच बटर घालून ठेवायचं जेथे व्यवस्थित होईल त्याच्यात। आता आपण ह्या मिश्रणात मीठ घातलेलं नाही तर आपल्याला आता मीठ पण घालायचं आहे, ते पण मीठ घालू याच्यात। थोडस कोमट करून घेऊया आणि मग इतर साहित्य पण आपण ते व्यवस्थित मळून घ्यायचं। आता हा रव्याचं जे मिश्रण आहे ते आपलं गार झालेलं आहे। आता आपण काय करूया, ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, त्यानंतर आलं आणि लसूण बारीक चिरलेलं, कोथिंबीर घ्यायची आहे आणि आता हे सगळं आपल्याला छान मळून घ्यायचं। हे अगदी एकजीव होईल असं आपण व्यवस्थित ह्याला मळून घेऊया। मस्त हे तयार झाले बघा। जर का तुम्हाला हेच मिश्रण जर का खूप थोडंसं अजून मऊ हवं असेल तर तुम्ही एक कप रवा असेल आपला किंवा एक वाटी रवा असेल तर तुम्ही 2 वाट्या दूध घेऊ शकता किंवा 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं घेतलात तरी पण चालेल। आता हे छान एकजीव झालेलं आहे बघा। आता आपण ह्याचे कबाब करूया। आता इथं आपण थोडंसं असं त्याला असं ओव्हल पण असा थोडासा चपटा शेप देऊया। याच्यात रवा आहे, दूध आहे, त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही डिश आहे। म्हणजे समजा आपण नेहमीच नाश्त्याला उपीट पोहे हे करत असतोच किंवा रव्याचा आपण शिरा वगैरे करत असतोच, पण जर का समजा नाश्त्याला तुम्ही हा एक वेगळा पदार्थ केला तर तो पौष्टिक तर होईलच पण सगळ्यांना खूप आवडेल।
आणि समजा ह्याचे तुम्ही एक चार पाच जरी कबाब खाल्ले तर अगदी तुमचा पोटभरीचा आणि पौष्टिक असा हेल्दी नाश्ता तयार होईल. असं आपल्याला तुम्हाला जो आवडेल तो आकार तुम्ही याला देऊ शकता. इथे थोडासा मैदा घेतलेला आहे एक टेबलस्पून, त्याच्यात आपण पाणी घालूया. याची पातळ अशी पेस्ट तयार करून घेऊया. खूप घट्ट नाही करायची, अगदी पातळसर पेस्ट तयार करायची. अशी पातळसर पेस्ट आपण केली. आता आपण काय करायचं, एक एक कबाब जो आहे तो आपण ह्याच्यात ह्या पेस्टमध्ये बुडवायचा. त्यात इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहे, त्याच्यामध्ये तुम्ही घोळवायचा हा. थोडस हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं. मी तेल आधीच तापायला ठेवलेलं आहे. आता आपलं तेल पण तापलेलं आहे, कबाब आपले तयार आहेत, ते आपण तेलात सोडून तळून घेऊया. हे समजा तुम्हाला तळायचे नसतील तर तुम्ही पॅनमध्ये शॅलो फ्राय केलं तरी सुद्धा चालेल, कारण आपले रवा आहे पण चांगला शिजलेला आहेच, त्यामुळे आपण हे शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो. पण तळ तरी त्याला काय तेल खूप असं ओढून घेत नाही त्याच्यात, तर ते व्यवस्थित अधिक होतात. थोडासा पहिला मोठा गॅस ठेवायचा, त्यात थोडासा बारीक गॅस करायचा. म्हणजे जे आपण ब्रेडक्रम्स घेतलेलं आहे ते चांगलं आणखी कुरकुरीत होतं, कारण ब्रेडक्रम्सच्या आतमध्ये आपला एक मैद्याचा पातळसर लेअर आहे, तर ते दोन्ही खुसखुशीत होणं खूप गरजेचं आहे. आता बघा छान तळून ते असे सोनेरी कलर कसा झालेला आहे, आपण हे काढून घेऊया. काढताना टिश्यू पेपरवरच काढायचं, म्हणजे समजा त्याच्यात जे जागाचं तेल काय राहिलं असेल ते सगळं निघून जाईल. आता हे आपले रव्याचे कबाब तयार झालेत, ते आपण सर्व करूया. आपला आवडीचा कुठलाही सॉस आपण ह्याच्यासोबत घेऊ शकतो. आता बघा आपण हे जे कबाब आहेत ते खूप छान लागतात, एकतर आपण ह्याच्यात जे आलं लसूण हिरवी मिरची घातली आहे ना, ते चांगलं असं आपण बारीक बारीक चिरून घातलेलं आहे, त्याची पेस्ट नाही केलेली, त्यामुळे त्याची चव खूप छान लागते ह्याच्यात. हे झाले आपले रव्याचे कबाब तयार. हे रव्याचे कबाब तुम्हाला कसे वाटले तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. आणि हो, हा व्हिडिओ लाईक करा आणि मंजीज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.